सर नमस्कार सर. नमस्कार सर, तुमची माहिती द्या ना सर. माझं नाव बजरंग तुकाराम आटपाडकर, मुक्काम शिरडोल, तालुका पंढरपूर. पंढरपूरपासून उत्तरेला 4 किलोमीटर, जिल्हा सोलापूरमध्ये आहे. अच्छा अच्छा. आपण हे शेळीपालनची सुरुवात केली सर, किती वर्ष झाली टोटल? साधारण मला एक वर्ष ते 6 वर्ष झाले हे. ओके ओके. सर, तसे बघितले गेले तर भरपूर व्यवसाय आहेत शेती जोडधंद्यासाठी, तर आपण शेळीपालनच कसं निवडलं सर? शेळीपालन हा खरं जर बोलायचं, शेळीपालन हा शेतकऱ्याचा जोडधंदा म्हणून शेळीपालन आहे. बरोबर बरोबर. आणि शेळीपालनचं अत्यंत महत्वाचं म्हणजे कसं आहे, आज शेतीला जे लेंडीखत पाहिजे त्याच्यातून आपल्याला, आणि लेंडीखतापासून शेती सुधारते. ओके. हा एक खूप मोठा हे अनुभव आहे. आणि शेती आज कसं आहे, सेंद्रिय शेती होणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आणि म्हणून आपण हा शेळीचा म्हणजे हा व्यवसाय आपण निवडलाय. ओके. जेव्हा सर आपण शेळीपालनची सुरुवात करायला जातो तेव्हा स्टार्टिंग कशापासून केली पाहिजे? का शेळ्या खरेदी केल्या पाहिजेत, का चारा लावला पाहिजे, का शेड बनवलं पाहिजे? शेळीपालन जर करायचं असेल तर महत्वाचं अगोदर ह्याला चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. ओके. मग चाऱ्याच्या नियोजनमध्ये कसं आहे, हा शेळी हा असा प्राणी आहे की ह्याला झाडपाला जास्त लागतो. ओके. आणि झाडपाल्यापासून हे निरोगी राहणारा प्राणी आहे. मग ह्याला काय करायचं, आपलं शिवरी असेल, सुबाबळ असेल, तुती असेल, मेथी घास असेल, दशरथ घास असेल, असे अनेक प्रकारचे चारा आहेत. ओके. पण जास्तीत जास्त तुम्ही सुबाबळ किंवा शिवरी झाडपाला जेवढा कराल, तुती असेल, त्याच्यापासून ह्याला खूप मोठा फायदा आहे. ओके. म्हणजे ते झाडपाला खातात आणि निरोगी, झाडपाला खाण्यामुळे हा निरोगी राहतात, त्यांना कुठला आजार होत नाहीत. ओके. चाऱ्याचं नियोजन आधी केलं पाहिजे आणि अगोदर कमीत कमी, तुम्हाला जर शेळीपालन आता करायचं म्हणलं तर 6-7 महिन्यापूर्वी अगोदर चाऱ्याचं नियोजन करा आणि नंतर शेळीपालन करा. कारण चारा जर तुम्ही विकायचा असेल तर बिलकुल शेळीपालन परवडत नाही. आणि ते कसं होतं, मग तुमच्याकडे जर चाराच पौष्टिक नसेल तर मग शेळी आणणार तुम्ही कुठनंही बाजारात खरेदी करणार, ते पिलं जागणार नाही, पिलं मारणार, तुम्ही शेडवर खर्च करणार, शेळ्या खरेदी करणार, त्याच्यावर खर्च करणार, तुमच्याकडे पैसा नसणार, आणि मग ह्या लॉस मध्ये जातो म्हणून निराश होतो. मी पाठीमागे या शेती गुरुजी युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली, त्यात इतिहास सांगितलं होतं मी की, आणि आताही माझा अनुभव आहे की तुमच्याकडे चारा असेल तर त्याला काही सुद्धा लागत नाही, अगदी डॉक्टर सुद्धा बोलवायला लागत नाही. ओके. चारा वेळेवर असेल, चारा वेळेवर आणि पौष्टिक चारा त्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला आता सर वर्षभर झालंय, तर एकदा पण आपण डॉक्टरला बोलवायची गरज, कधीच आम्ही कधीच डॉक्टरला आपल्या डॉक्टर आणायची वेळ झाली नाही आम्हाला. फक्त सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही शेळ्या आणल्या त्यावेळी लसीन करून आपण आणलेले असते, त्यावेळेस आपल्याला माहित नसतंय की यांना का कुठली लस दिली नाही. फक्त एकदा सुरुवातीला आम्ही लसीकरण केलं डॉक्टरला, त्याच्यानंतर बिलकुल नाही. आम्ही फक्त औषध घरीच औषध, म्हणजे काय किरकोळ झालं, पाताळ संडास केलं, गोळ्या बिळे दिली, काय नाही, लगेच संपते. ओके. कुठलाही त्यांना आजार होत नाहीत. मग चाऱ्याचं नियोजन झालं सर आपलं, चारा नियोजन केलं, पण शेड पण आपलं महत्वाचं असतंय. शेड आता कसं आहे माहिती आहे का, आता ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटी, कसं कुणाला वाटतं की आपल्याला 100 शेळ्या कराव्या, 200 शेळ्या कराव्यात, पण ज्यांना आपल्या घरी परिस्थितीतून की ज्याच्याकडे आपल्याकडे भांडवल नाही, त्यांनी काय करावं पाहिजे की फक्त चाऱ्याचं नियोजन करा आणि कमीत कमी खर्चात कसं शेड उभा राहील, म्हणजे थोडक्या भांडवलामध्ये आपल्याला शेड उभा करायचं आणि थोड्या शेळ्यापासून सुरुवात करायची. कारण का, एक शेळी व एक वर्षामध्ये 4 पिल्लं देते. तर उत्पन्न वाढायला तुम्ही 1-6 महिन्याचा कालावधी फक्त तुम्हाला थांबायला पाहिजे. 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे पाहिजे एवढे पिल्ले तर, आता माझ्याकडे पिल्ले आहेत, तुम्ही नंतर शूटिंग करून दाखवा. आता माझ्याकडे फक्त 15 मोठ्या शेळ्या आहेत. अच्छा. आणि पिल्ल 21 आहेत ती. ओके. आता बाकीच्या शेळ्या सुद्धा सगळ्या गाब आहेत. तर मी काय केलंय, गावठी शेळीला याचा बिटल बोकड क्रॉस केलेला आहे. आता जी माझ्याकडे हे पिल्ले आहेत सगळे, हे सगळे बिटल क्रॉस आहेत. ओके. कारण का, मी वजन करून बघितलं, गावठी शेळीच्या पिल्लापेक्षा बिटल क्रॉस हे कमीत कमी 4 किलोचा फरक पडतोय वजनाला. हा, म्हणजे जिथं गावठी शेळीचं पिल्लू आपण 6 महिन्यामध्ये विकायला येत आहे ते साधारण आपलं ती जर 16 असेल तर हे 20 किलो भरतंय. 20 किलो. मग 4 किलोचं पिल्लू समजा 500 रुपये पकडते, त्या 2000 आपल्याला प्रॉफिट आहे. म्हणजे जो आपला चाऱ्याचा किंवा इतर खाण्याचा खर्च आहे त्याच्यातून निघून जातोय. ओके. म्हणून आणि बिटल कसं आहे, बिटल हे काळं बोकड वापरायचा. बरोबर. मग हे आपल्या मार्केटला ह्याला मार्केट आहे बिटलच्याला. कारण काही आपल्या ह्याच्यामध्ये मोडतंय. काळा कलर. हा, आणि दिसायलाही चांगलं सुंदर असतंय काळ्या कलरचं, आणि याला वाढ बी चांगल्या पद्धतीचं आहे, निरोगी राहतंय, आणि आपल्या ह्या हवामध्ये आपल्या हवामानात या ते मॅच होऊन जातंय. ओके ओके. शेड सर आपण जे बांधलंय
ह्या शेडसाठी टोटल खर्च किती केलाय सर आपण? हे साधारण आपण 1-2 लाख रुपये शेड उभा केलेला आहे सगळं. बर, 1-2 लाखामध्ये आपण शेड उभा केलेला आहे. फार मोठा खर्च केला नाही, फक्त आपल्याला मुरुम चक्कर, ही काळी जमीन आहे आमच्याकडे, त्यामुळे फक्त मुरुम बिरुम भरलाय. शेडला फार मोठा खर्च केला नाही आपण, म्हणजे खालून मुरुम भरून घेतलं, फक्त मुरुम भरलाय, बाकी काही केलेलं नाही. आणि जाळी मारली आणि वरून पत्र्यांच्या साईडनं आपल्या खताच्या गोण्या त्याचा तोडशून एका साईडनं मारलेला आहे आपण. बरोबर बरोबर. बाकी सगळीकडे आपल्या बागायत उद आता ओपन झालं, आता थोडस ते हिरवा कपडा आहे तो वापरायचा फक्त साईडनं, फार मोठा खर्च करायची गरज नाही. बरोबर बरोबर. म्हणजे आपण बघताय की पूर्ण बऱ्यापैकी जागा मोकळी पण ठेवली आणि हवेवर आहे, त्यामुळे यांना कुठं आजार होण्याचं किंवा बाहेरून कुठले याला इन्स्पेक्शन होण्याची काय बांधकड नाही, कारण निसर्गाचं सानिध्य आहे. इकडे चारा, इकडे मकाई ओली, इकडे पश्चिमेला पाठीमाग मिथिगास आहे, असं सगळं चारा अगदी जवळ नाही, भोवती समोर सुबाबळ आहे, नंतर तुम्ही ते पण दाखवा. एका एकरामध्ये शिवरी आणि सुबाबळ केली आपण, मग एक टाइम सुबाबळ आणि ते टाकायची, एक टाइम मेथीघास टाकायचा आणि एक टाइम पुन्हा मका टाकायची, 2-3 टाइम वेगवेगळा चारा टाकायचा. आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय? सुक्या चाऱ्यामध्ये आपण एक भुईमुगाचं बल वापरलं होतं पाठीमाग, आता इथून नंतर आपण थोडासा काढ बांधणार आहे, कारण एक टाइम त्यांना सुका चारा पण लागतोय. बरोबर. शेडचं खर्च 2.5 लाख रुपये सर सांगितलं तुम्ही? नाही, पावले 2 ते सगळं टोटल मुरमा सुद्धा 2-2.5 लाख रुपये गेले. अच्छा, मुरुम बिरुम सगळं हे करायला 2.5 लाख. 2 लाख. हा ओके. तर आता वर्षामध्ये मी त्याचं उत्पन्नच, म्हणजे याची जी पिल्लं विकली ती काय पाठी क्रॉस करून विकले त्या, तर साधारण आपण जवळजवळ 2 लाखाचं उत्पन्न घेतले आपण एवढे 13 महिन्यामध्ये. ओके, 13 महिन्यामध्ये आपण जी काही पिल्ल विकली त्याच्यातच आपल्याला 2-2.5 लाख रुपये आपल्याला भेटून गेलेले. भेटून गेले. आता हे पिल्ल आहेत, हे साधारण 1 महिन्याची पिल्ल आहेत. काय ह्यांना काय करायला लागतं की मोठ्या ह्याचं संरक्षण करायला लागतं, फक्त की महिन्याची पिल्ल वेगळी ठेवायची, 2 महिन्याची पिल्ल वेगळी ठेवायची. बरोबर. कारण की कुणाला कुणी मारलं नाही पाहिजे, कसं याचं नाजूक असतात, हे एखाद्याने धडक दिली मोठ्या शेळ्या वेगळ्या ठेवायच्या, त्यासाठी फक्त कपू वेगळं करायचे आणि गाभण शेळ्या जी काय पाटी असतील त्या अशा वेगळ्या ठेवायच्या, फक्त याची एवढी काळजी घ्यायला लागते. अच्छा, म्हणजे तुम्ही कंपार्टमेंट केलंय. हा, कंपार्टमेंट करायला लागते, हे महत्वाचं आहे. जे गाभण नाही त्याला वेगळं ठेवलंय, गाभण वेगळ्या ठेवायच्या, छोटी पिल्ल वेगळी ठेवायची. एक मिनिट, ही छोटी पिल्ल आपण ह्या कप्प्यामध्ये, छोटी पिल्ल ह्या कप्प्यामध्ये ठेवली आपण, अशी छोटी पिल्ल वेगळी ठेवायची. म्हणजे हे कसं असतं, मोठी पिल्ल असते ते त्यांचं ती खाऊन घेते, ह्यांना कमी पडत, कमी पडतं. बरोबर. त्यासाठी यांना वेगळं ठेवायची. आणि ही छोटी पिल्ल ती किती महिन्यापर्यंत आपण इथे ठेवतो? हे साधारण आपण 2 महिन्यापर्यंत ठेवायची, पुन्हा मग मोठ्यात सोडली तरी चालते. आणि मोठी पिल्ल, मोठी पिल्ल मग आपण 5-6 महिन्यामध्ये आपण ते विकूनच टाकतोया, त्यावेळेस ही मोठी पुरती कट टाकायची आणि आता जन्म नेल्यावर पुन्हा एक ठेवायची. ओके. आणि त्या साईडला आपण त्या मोठ्या शेळ्या ठेवायच्या, तिकडे गाभण शेळ्या, गाभण आणि ते वेगवेगळे 2 करायचं विभाग. ओके. म्हणजे कसं आहे, जे काय लोक म्हणतात ना की मला अनेक फोन येतात आमच्या शेळ्या गाबडल्या, त्याचं कारण काय असतं, शेळी एक असा प्राणी आहे तो खाताना अगदी दुसऱ्याला तणका देतो, पोटामध्ये कुठे मारतं ते, आणि मग त्याच्यामुळे ते काय होतं, आतलं पार पिल्लो असलं ते मेलं जातं आणि मग ते गाबड, त्याला गाबडते असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये. बरोबर. मग ते गाबडल्यामुळे काय होतं, मग ते फार मोठं नुकसान होतं ना. मग आज समजा 3-4 महिने शेळी जर गाबडली तर ते आपलं ते 6 महिने फुकट गेलं. बरोबर. मग ह्याच्यासाठी ते फक्त काळजी घ्यायची, गाभण शेळ वेगळी ठेवायची. ओके. सर, जेव्हा आपण शेडचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन याच्यावरती होतो, हे सगळ्या त्या गोष्टी झाल्या, पण आता ह्याच्या पुढचं आपलं काम आहे की आपल्या शेळ्या खरेदी करायच्या आहेत, तर शेळ्या खरेदी करण्यामध्ये आपल्याला कुठे काय काय गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो सर? शेळ्या खरेदीमध्ये कसं आहे तुम्हाला सांगू, शेळ्या शक्यतो ग्रामीण भागात बाजारामध्ये शेळ्या खरेदी करायच्या नाहीत. कसं असतं, जो शेतकरी असतो त्याच्याकडे शेळ्या असते, त्या ते शक्यतो काय करतात, जे आपल्याकडे खराब शेळी असेल तीच बाजारात विकायला येतो, कारण का त्यांना सुद्धा शेळी पाळायची हौस असते, मग चांगली शेळी ते विकत नसतो, खराब शेळी तेवढी बाजारात नेतो. मग आपल्याला काय माहित नसतं ती बाबा कशी शेळी आहे, ती काय तिचा काय प्रॉब्लेम आहे, मग म्हणून शेळी शक्यतो ह्याच्या बंदिस्त मधून काय खरेदी करायची, तर त्याला शेव 100% त्याला सवय लागली असती की बंदिस्त मध्ये राहायची, म्हणून बंदिस्त मधन खरेदी करायची शेळी. आता माझ्याकडे पाठीमाग जे लोकांनी नेल्या की काय पाठी नेल्या, उस्मानाबादला नेल्या, काय लोणंदवाले नेल्या, पण त्या बंदिस्त होत्या म्हणूनच त्यांनी नेल्या ते. आणि म्हणजे हेच आपल्या गावठीच होत्या, उस्मानाबाद गावठी, पण आपण त्याला बिटल क्रॉस केलेल्या होत्या. बिटल क्रॉस केल्यामुळे तुम्हाला? हा, बिटल क्रॉस केले, आपण जाहिरात केली होती आणि लगेच घेऊन गेले शाळा. म्हणजे ह्याला मार्केटला सुद्धा तुम्हाला कुठे जायची गरज नाही.
अगदी तुमच्या फॉर्म वरन 100% लोक खरेदी करून जातात. आता मला सारखं फोन येतात, पाटे आहेत का, पाटे आहेत का, पण आता सध्या माझ्याकडे लगे नाही काय शिल्लक. म्हणजे ह्याची असं आहे की आपल्याकडे मालच नसतोय विकायला, मागणी खूप आहे, मागणी खूप आहे, मागणी खूप आहे याला. याला तुम्हाला मार्केटला कुठे जायची गरज नाही, मागणी खूप आहे. आता मला सारखे फोन येतात की तुम्हाला तुमच्याकडे आहेत का पाटे सध्या शिल्लक, पण आता आपल्याकडे सध्या माल नाही. ओके ओके.